देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंतेची बाब लक्षात असून देखील मात्र ठाण्यात येऊरसारख्या ठिकाणी अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही ठाणे महापालिका आणि ठाणेकरांच्या दृष्टीनं महत्वाची आणि सकारात्मक ही बाब असल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी सांगत स्थानिकांचे आभार मानलेत एकीकडे ठाण्यात प्रभाग समितीनुसार कोरोनाचे रुग्ण सर्वत्र आढळून आलेत तर दुसरीकडे येऊरसारख्या निसर्गरम्य ठिकाणी एकही स्थानिक रहिवाशाला कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे त्यामुळे कोरोनाचा एकही रुग्ण नसलेलं येऊर हे गाव आदर्श बनलं आहे ठाण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण बारा मार्च रोजी घोडबंदर ठिकाणी आढळून आला त्यानंतर कोरोनाच्या विषाणूने शहरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली दरम्यानच्या काळामध्ये मा बावीस मार्चला मध्यरात्री संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर सर्वच ठप्प झालं या पार्श्वभूमीवर ठाण्यातील येऊर इथे जाण्यास मनाई करण्यात आल्यानंतर बाहेरील कोणतीही व्यक्ती तिकडे फिरकली नसल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव दिसला नाही त्यामुळे या ठिकाणी नागरिक सुरक्षित असून एकही नागरिकाला साधा थंडी ताप आल्या नसल्याची बाब समोर आली आहे ठाण्यातील येऊर परिसर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी येत असतात मात्र कडक लॉकडाऊन असल्यानं बाहेरील नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला होता त्यामुळेच कोरोना संसर्ग रोखण्यात येथील नागरिकांना तसंच पालिका प्रशासनाला यश आलंय येथील नागरिकांचे रोगप्रतिकारक शक्ती ही उत्तम असून सकाळी उठून शेतातील मेहनतीची कामं तसंच निसर्गरम्य वातावरणात स्थानिक नागरिक वावरत असल्यानं एकाही गावकऱ्याला थंडी ताप सर्दी खोकला अशा आजाराची लक्षणं अद्याप दिसलेली नाहीत तसंच येथील नागरिक डॉक्टरांकडे न जाता घरगुती तसंच आयुर्वेदिक औषधं घेऊन उपचार घेत असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं